रंगपंचमीला रंग लावल्याच्या कारणातून झालेल्या मारहाण प्रकरणी इचलकरंजीतील जिल्हा सत्र न्यायाधीश एच बी शेळके यांनी दोघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली. यामध्ये राहुल माने याला 7 वर्ष सक्तमजुरी आणि 25,000 रुपये दंड तर जीवन जाधव याला 6 महिने सक्तमजुरी आणि 500 रुपये दंडाच्या शिक्षेचा समावेश आहे. ही घटना 2017 स्वामी मळ्यात घडली होती. इचलकरंजी इथं 17 मार्च 2017 स्वामी मळ्यात राहणाऱ्या शानूर जमादार याच्या अंगावर राहुल माने, जीवन जाधव, सुरेश कुंभार, सतीश जाधव, ओंकार डाकरे, अभिजित तळकर यांनी रंग टाकला होता. याचा जाब विचारला असता शिवीगाळ करून जमादार याला खोरे विटा फेकून मारहाण केली होती. या मारहाणीत जमादार गंभीर जखमी झाल्यानं क्षमा जमादार यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. न्यायालयात वेळोवेळी सुनावणी होऊन 12 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये जखमी आणि डॉक्टर यांची साक्ष आणि सरकारी वकील एच आर सावंत भोसले यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायाधीश एच बी शेळके यांनी राहुल माने याला 7 वर्ष सक्तमजुरी, 25,000 रुपये दंड आणि जीवन जाधव याला 6 महिने सक्तमजुरी, 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. होळीच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी याच्या रंग टाकण्याच्या वादातून हानामारी झाली होती. त्यामध्ये आरोपी नंबर 1 राहुल माने यानं खोऱ्यानं मारहाण केली होती व आरोपी नंबर 2 जीवन जाधव यांनी वीट पेपर मारली होती. त्यामध्ये आरोपीला गंभीर जखमा झाल्या होत्या आणि 307 खाली गुन्हा नोंद झाला होता. तर डॉक्टर फिर्यादी आणि जे सर्वपंच आणि फिर्यादीची आई यांची साक्षी महत्त्वाची ठरली. आलेल्या साक्षी पुराव्यानुसार माननीय शेळके साहेब यांनी केलेला युक्तिवाद आणि सादर केलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी नंबर 1 राहुल माने याला 7 वर्ष शिक्षा, 25,000 रुपये दंड आणि आरोपी नंबर 2 जीवन जाधव याला 6 महिने शिक्षा आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. पैकी 15,000 रुपये रक्कम जखमीला देण्याचे आदेश माननीय कोर्टाने केलेले आहेत. दंडाच्या रकमेपैकी 15,000 रुपये जखमीला देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. तर गुन्ह्यातील उर्वरित चौघांची निर्दोष मुक्तता झाल्याची माहितीही सरकारी वकील सावंत भोसले यांनी दिली.